जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या राष्ट्रीय पारितोषिक योजनेतली जी पहिली पाच मंडळं आली ती आपल्यापुढे मी आपल्याला सांगतो. पहिलं जे मंडळ आहे ते आदर्श मित्र मंडळ धनकवडी, त्यांना आपण 51,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते श्रीकृष्ण तरुण मंडळ आहे, ते कॅम्पमधलं आहे. त्यांनी सर्जिकल ट्रॅक अशा प्रकारची सजावट केली होती, त्यांना आपण 85,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तिसरं जे बक्षीस आहे ते काळ भैरवनाथ तरुण मंडळ, त्यांनी एक काल्पनिक देखावा केला होता, त्याला 47,000 रुपयाचं 40,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. आणि जे महाराष्ट्र तरुण मंडळ आहे सिटी पोस्ट जवळचं, त्याला सैनिक हो तुमच्यासाठी हा अत्यंत चांगला देखावा त्यांनी केला होता, त्यांना 35,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि स्वस्तिश्री गृहरचना संस्था मर्यादित कर्वेनगर, यांनी पंचतत्वाचा पर्यावरणपूर्वक समतोल ही जी काही सजावट केली होती त्या सजावटीला 30,000 रुपयाचं बक्षीस, एकंदर जी बक्षिसं दिली गेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून, ती विजेते मंडळ 86 असून बक्षीस रक्कम ही 12,39,000 रुपये इतकी आहे. हे करत असताना यंदाचा असणारा गणेशोत्सव गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आनंदानं उत्साहानं आणि गणपती बाप्पाच्या असणाऱ्या एकंदरीत त्याची असणारी जी परंपरा, आपण प्रथम देवाचा देवाधिदेवाचा आदिदेवाचा उत्सव साजरा करतोय हा नजरेसमोर ठेवून अत्यंत मांगल्यपूर्ण भक्तिपूर्ण वातावरणात हा उत्सव पार पाडत असताना त्यामध्ये सर्रास डालमीचा जो वापर होतो त्या डालमी वापराला निर्बंध आपण सगळ्यांनी आपण विचारांती घालावा असं ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. हा उत्सव ह्या उत्सवाचं पावित्र्य मांगल्य राखण्याकरता हा उत्सव मद्यपान वर्ज्य झाला पाहिजे. या गणेशोत्सवातनं मद्यपान हद्दपार झालं पाहिजे तरी कार्यकर्त्यांनी त्याकरता त्यांच्या चरणी परत एकदा अगदी मनापासून तळमळीची विनंती करतो आणि त्यांना असं सांगतो, बाळांनो हा देवाचा उत्सव आहे, हा उत्सव अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात हा गणपती बाप्पा जो आपल्याला आलेला आहे आपल्या काही 125 वर्षाच्या परंपरेनं, या समाज या समाजाचं जनजागरण करण्याचं व्यासपीठ आहे, या समाजाचं जनजागरण करण्याचं काम करूया एवढं या निमित्तानं बोलतो, थांबतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश.